ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे। पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते, त्याच्यामुळे कुठेही अनटोवर्ड इन्सिडेंट्स होऊ दिला नाही। जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतात, सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की, हे 100% जाणून बुजून होत आहे। याला कोणाची तरी फूस आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करताय त्यांना आम्ही सोडणार नाही। सर तुम्हाला वाटतं काही प्रमाणात नक्कीच आहेत, काही संस्था आहेत, काही लोक आहेत की जे लोक मागून याला कुठेतरी आग लावण्याचा, त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात, सगळं बाहेर आणतात।